आपल्याला हे पुढे कपाट विरोधकांनी पाहणी केली आणि सत्ताधारी म्हणून तुम्ही देखील पाहणी करतात, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही रक्कम जमा नाही, काय सांगाल? अतिवृष्टी झाली आणि गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडीचे नेते हे सगळे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करत आहेत आणि अतिवृष्टीमुळे पुरामुळे संततधार यामुळे जे काही नुकसान झालं आहे याची थेट ती माहिती घेत आहेत आणि अहवाल मागवण्यास सांगितलेला आहे. पंचनामे होत आहेत, अजूनही पाऊस काही ठिकाणी सुरू आहे, तुम्हाला माहिती आहे ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तातडीनं शेतकऱ्याला मदत कशी करता येईल यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी दौरा केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी ही अनेक ठिकाणी जाऊन आले आहेत. राज्याचे महसूल मंत्री आमचे नेते बाळासाहेब थोरात साहेब हे देखील अनेक ठिकाणी जाऊन आलेले आहेत. त्यामुळं आता शेतकऱ्यांना धीर देणं, आधार देणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याला पायावर उभं करणं हे प्राथमिकता आमची आहे. आता यामध्ये राजकारण होणार नाही याची अपेक्षा आपण करूया. केंद्रानं त्यांचा भार उचलावा, राज्य आपलं भार उचलेल आणि शेतकऱ्यांना आधार मिळेल याची आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे.